नमस्कार मित्रांनो, गुड हेल्थ चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहताय हा काढा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे पाठदुखी, कंबरदुखी, त्याचबरोबर आलेला थकवा, थोडंसं काम केल्यामुळं पायाला आलेले गोळे आणि मासिक पाळीमध्ये होणारा त्रास पूर्णतः कमी करणारा असा हा काढा. या काढ्याचा उपयोग आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचा आहे. चला तर मग या काढा कसा बनवायचा याची ओळख करून घेऊया, ज्यामुळे आपलं आरोग्य सुधारण्यास मदत होईल. असा हा बहुउपयोगी काढा जर आपण पिला तर आपल्याला होणारा जो त्रास आहे पूर्णतः बरा होणार आहे. याकरिता आपल्याला लागणार आहे 2 कप पाणी. या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत जिरे. आपण दररोज भाजीमध्ये वापरतो असे हे जिरे. या जिऱ्याचे महत्त्व खूप फायद्याचं आहे. या जिऱ्यामध्ये महत्त्वाचे घटक आहेत थायमॉल, जे की आपलं आरोग्य सुधारण्यासाठी खूप मदत करतात. त्याचबरोबर वायुनाशक आहेत आणि उत्साहवर्धक आहेत. आलेला थकवा, त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे गूळ. 1 चमचा गूळ यामध्ये आपण टाकणार आहोत, जो की आयर्ननी युक्त असा हा गूळ आपल्या रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढवण्यासाठी खूप मदत करतं, ज्यामुळे आपल्याला थकवा जो जाणवतो तो कमी होणार आहे असा हा उपाय. या उपायाने आपण आपलं आरोग्य सुधारू शकतो. या काढ्याला किमान 5 ते 10 मिनटं आपल्याला उकळवायचं आहे, जेणेकरून या जिऱ्यांचा अर्क पाण्यामध्ये उतरेल आणि पूर्ण गूळ हा विरघळून जाईल. गूळ हा साधा, जास्ती पांढरा असलेला नकोय. गावरान गूळ असेल तर खूप चांगलं. मासिक पाळीमध्ये होणारा जो त्रास आहे महिलांना, तो त्रास कमी करण्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर ठरतो. त्याचबरोबर हातापायांना गोळे येणं, थोडंसं काम केलं की थकवा वाटणं, काम करावं असं वाटत नाही, अंग जड पडणं, अशा ज्या समस्या आहेत त्या समस्या या उपायाच्या साह्यानं पूर्णतः बऱ्या होणाऱ्या. असा हा साधा उपाय आपण आपल्या आरोग्यासाठी करू शकतो. हा काढा आपल्या आरोग्यासाठी फायद्याचा आहे. यापासून कुठलाही साईड इफेक्ट नाही. याचा उपयोग जर सकाळी अनुशापोटी केला तर याचे फायदे जास्त आपल्याला मिळतील, कारण कुठलेही आयुर्वेदिक औषध अनुशापोटी घेतल्यामुळे याचे फायदे जास्त असतात. म्हणून हा काढा अनुशापोटी घेऊन आपण आपलं आरोग्य सुधारू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.